वारकरीच्या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात, ज्यासाठी ते इतके दिवस पायी वारी करत असतात, तो दिवस म्हणजे आषाढी एकादशीचा दिवस। या दिवशी वारकऱ्यांची त्यांच्या माऊलीशी भेट होते, त्यांच्या विठुरायाची त्यांची भेट होते। सगळ्यांनाच पंढरपूरला जायला जमेल असं नाही, त्यामुळे पुण्यात आज विठ्ठलवाडीतील विठ्ठल मंदिरात आपण उभे आहोत आणि पहाटेपासूनच भाविकांनी त्यांच्या विठुरायाच्या दर्शनासाठी म्हणून गर्दी केलेली आहे। आपण काही भाविकांचीही बोलूयात, जाणून घेऊयात त्यांच्या आज नेमक्या काय भावना आहेत। किती वाजता आलायत तुम्ही आणि किती वाजता आलायत तुम्ही आज सकाळी? मी 6:30 वाजता। आणि एक तासभर झाला रांगेत थांबलाय? हो, 1 सव्वा तास झालाय। आणि काय सांगाल आजच्या दिवसाबद्दल? आजच्या दिवसासाठी आम्हाला खूप आनंद होतोय की आम्हाला दर्शन घ्यायला कधी मला हे वेळतं असं वाटतंय की पहिलं जावं आणि भेटावं। काय कधी किती वाजता आलाय? 5:45। 5:45 आलाय? आणि कसं वाटतंय मग? भारी वाटतंय, मस्त वाटतंय आज देवाचं दर्शन घेऊन। असे अनेक भाविक आहेत जे सकाळपासून पहाटेपासून आलेले आहेत। आपण जर बघितलं तर त्या बाजूला रांगोळी काढण्यात येते, अतिशय सुंदर अशी रांगोळी इथे काढण्यात येते। विठुरायाची मूर्ती आहे, वारकरी आहे आणि आज दिवसभर या मंदिरात विविध कार्यक्रम पार पडणार आहेत, भजन होणार आहेत आणि असा एक छान असा रंगलेला हा दिवस आहे। मंदिरात देखील छान साजेशी अशी सजावट केलेली आहे, सुंदर अशी सजावट केलेली आहे आणि लोकांमध्ये प्रचंड उत्साह आपल्याला बघायला मिळतोय। सगळ्यांची एकच इच्छा आहे की लवकरात लवकर त्यांना त्यांच्या विठुरायाचं दर्शन मिळावं आणि त्यांच्या पादुकांना त्यांना स्पर्श करता यावा आणि त्यांचे आशीर्वाद घेता यावेत। आणि आषाढी एकादशीचं असं हे महत्त्व खास असतं वारकरी संप्रदायासाठी आणि हा जो दिवस आहे हा फक्त वारकरी संप्रदायासाठी नाही, फक्त पंढरपुरात नाही तर अवघ्या महाराष्ट्रात हा दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतो। आज अनेक भाविक उपास ठेवतात आणि त्यांच्या या सगळ्या भावना ज्या आहेत ते व्यक्त करतात आणि विठुरायाच्या दर्शनासाठी ते इथे या मंदिरात आलेले आहेत आणि पहाटेपासूनच त्यांनी रांग लावलेली आहे। कॅमेरामन राजेश भिडकरसह देवयानी अदलाबादकर, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।